अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त आनंदयात्री परिवाराच्या वतीने सदाबहार भक्ती व भावगीतांचा सुरेल मैफिलीचा गुढीपाडवा पहाट हा कार्यक्रम आयोजित केला होता। जामनेर शहरातील सोनबड येथील एम्पी थिएटरमध्ये पार पडलेल्या या गुढीपाडवा पहाट या कार्यक्रमात जयपूर घराण्याचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायक सचिन भावसागर आणि गायन सरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या शिष्या सुनीता टिकारे यांच्या सुमधुर गायनाने उपस्थित रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते। जामनेर शहरातील रसिक श्रोत्यांनी या गुढीपाडवा पहाट कार्यक्रमाचा आनंद लुटला, तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदयात्री परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाची सुरुवात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या सौभाग्यवती जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली। या प्रसंगी महाजनांनी जामनेर वासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज म्हणजे सुनीताताई सचिनजी त्यांचं सर्व परिवारच मी म्हणेल, या ठिकाणी आमच्या छोट्याशा गावामध्ये, तसं आमचं गाव अतिशय छोटंसं आहे, ते फार म्हणजे तालुका प्लेस आहे पण फार असं मोठं शहरही म्हणता येत नाही आणि गावही म्हणता येणार नाही, तसं आमच्या गावामध्ये आपण आलात। आपलं हार्दिक स्वागत मी सर्वांचं या ठिकाणी करतो। आमच्या नगराध्यक्ष आहेत साधना मॅडम, ताई नाही म्हणणार, ते गोंधळ येईल काहीतरी। आमच्या दोघांच्या वतीने आणि आनंदयात्री परिवार तसा आमचाच परिवार आहे, सगळे आमचेच सुरुवातीपासूनचे मित्र आहेत। माझा उल्लेख यांनी केला की मी नेता नाही तर अभिनेता आहे, नेता नाही तर अभिनेता आहे हे सुरुवातीला सांगितलं आणि खरं आहे। लोकहितवादी मंडळ म्हणून आमच्याकडे एक मंडळ होतं, तसं शाळा कॉलेजमध्ये मी इथे शिकलेलो आहे, नंतर पुण्याला होतो BMCCला कॉलेजला 1-2 वर्ष, पण नाटकामध्ये आम्ही काम करायचो, तसं मी खेळाडू, मी पुणे युनिव्हर्सिटीचा कबड्डी खेळाडू होतो, नंतर रेसलर होतो, चांगला कुस्तीगीर होतो, मी ऑलराऊंडर होतो पुणे युनिव्हर्सिटीचा, मी स्टेटच्या टीममध्ये कबड्डी खेळायचो, पण नाटकामध्ये मी काम करायचो। पण हे सगळे माझ्यावर खूप अन्याय करायचे, विजय सुधीर कडू या ठिकाणी बसलेले आहेत। आमच्याकडे काय होतं, पूर्वी कोणी मुली नाटकामध्ये भाग घेत नव्हत्या, ग्रामीण भाग होता आमचा, आणि मग हे काय करायचं, वी काढायचं मोठा मॅडम आणि माझ्या डोक्यात टाकून द्यायचे, आणि आमचे पेटे सर होते या ठिकाणी साडी गिडी नेसून मला अरे मस्त, आणि हे प्रत्येक नाटकामध्ये मला महिलेचंच पात्र द्यायचे। मला खूप वेळा वाटलं की खरं पुरुष पात्र करावं, पण त्यांनी तर कधी होऊ दिलं नाही आणि याचा राग माझा यांच्यावर कायमस्वरूपी राहणार आहे। आणि असं करत खेळत हगळत मी इथे सुरुवातीला त्यावेळेला ग्रामपंचायत होती मोठी सगळ्यात महाराष्ट्रात, मी सरपंच झालो, नंतर मग मी 95 एकदा आमदार झालो, 2 झालो, 3 झालो, 4 झालो, 5 झालो, तर 6 आमदार, 6 आमदार झालो। मी BJPचा तसा सिनियर मोस्ट आमदार आहे विधानसभेमधला, 288 आमदारांमधला, आमच्या BJPमधला 3-4 आमदार जे आहे, सुधीर आहे, मी आहे, मंगल लोढा आहे आमदार, आम्ही 3 6 टंबल आहेत, त्यातला मी एक आहे, आणि सर्वांच्या सगळे सवंगडीसोबत घेत खेळत मी हॉलीबॉलचा चांगला खेळाडू होतो, कॅप्टन होतो मी पुणे युनिव्हर्सिटीला, ते म्हणजे मी मैदानी खेळ सगळे खेळायचो, हो बॅडमिंटनही खेळायचो, मग ऑलराऊंडर म्हणजे सगळ्यांना, आता मी सगळ्यांचा उल्लेख करणार, मी टेबल टेनिसही चांगला खेळायचो, असं करत करत सगळा हा प्रवास चालला, सगळ्यांना सोबत घेत यांनी मला 6 निवडून दिलं। मी एकदा गेल्या वेळी मी मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर होतो, मी इरिगेशन मिनिस्टर होतो, जलसंपदा खातं माझ्याकडे होतं, आणि असं करत त्याच्या सगळ्यांच्या सोबतीला घेऊन माझा प्रवास सगळा हा राजकीय या ठिकाणी चाललेला आहे, पण तू निश्चित आज आपण या ठिकाणी आलात, मला खूप खरं म्हणजे आनंद झाला आणि मला आपल्याला ऐकायचं आहे। मी फक्त एक कार्यक्रम आहे छोटासा, एक छोटा नाही म्हणता येणार, 2-3 लोक त्या ठिकाणी थांबलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी सफाईचा, ते गावातल्या सफाईचा कार्यक्रम आहे,
तर तो कार्यक्रम आटपून मी 20-25 मिनिटांमध्ये परत येईल. तोपर्यंत आपण आपला कार्यक्रम या ठिकाणी कंटिन्यू करावा. पाडव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. नवीन वर्षाची सुरुवात आपली या ठिकाणी झालेली आहे. आमचा हा परिसर आत्ताच आम्ही डेव्हलप केलेला आहे, ज्याचं आता आपण उद्घाटन या ठिकाणी सांगावं लागेल. मला उद्घाटनही झालं पहिल्यांदाच आपल्याच माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे आम्ही. आणि याची कल्पना अशीच होती, सकाळी किंवा संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम सुरू करत एक 2-3 तास या ठिकाणी चांगला कार्यक्रम व्हावा. मी म्हणा तेच म्हटलं की सकाळच्या वेळी संध्याकाळी केला असता आणि थोडं जेवणाकडे कार्यक्रम केला असता अधिक बरं वाटतं असतं आम्हाला. म्हणजे 7 ते 10 कार्यक्रम करायचा आणि नंतर मग जेवण. कारण आता ऊन तापायला लागलं की आपल्यालाही त्रास होईल, इथे बसलेल्या लोकांनाही त्रास होईल हळूहळू. आपल्याकडे इथे बसवणार, तिकडे ऊन आमच्याकडे खूप असतं. त्यामुळे तोही थोडासा एक सकाळ संध्याकाळचा कार्यक्रम आपण केला असतं त्यावेळी तर फार अधिक बरं झालं असतं. काही हरकत नाही, आपला जास्त वेळ मी या ठिकाणी घेणार नाही, कारण आधीच उशीर झालेला आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी. मी फक्त 1-20 मिनिटांमध्ये त्या कार्यक्रमाची सुरुवात करून मी या ठिकाणी परत येतो. आपलं पुन्हा सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन, आपलं स्वागत. पाडव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमापूर्वी तुम्ही सगळे लोक आज सकाळी इथे आलात कार्यक्रम ऐकायलाबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद प्रकट करतो. आनंद यात्री परिवारचे सगळ्या सदस्य ते पण आभार मानतो. सुरुवातीला राग बहादुरी तोडी प्रस्तुत करायचा प्रयत्न करतो. पारंपरिक राग आहे, क्वचित गायला जातो कारण 5 रागांचं मिश्रण आहे याच्यामध्ये. ऐकूया.
या रागातलं किशोरीताईंचा अतिशय प्रसिद्ध राग आहे तो. आणि बंदिश ऑफकोर्स शंकराचं मंदिर आहे म्हणून बाजे डमरू हर कर ही बंदिश सादर करते. आणि नंतर मग आपण अभंग संगीताकडे वळूया. Ah!
शब्द देवाची आहे द्वारे देवाची हरि
Thank you.
साडेसात वाजेपासून आपण या सुरांच्या मैफिलीचा मनमुराद आनंद घेत आहात. आमच्या या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन श्री सचिनजी भावसार आणि सुनीताताई टिकारे यांनी आपली कला सादर केली. आमच्या आनंद यात्री परिवारातर्फे मी त्यांचे आभार मानतो. सोबतच या मैफिलीला सजवण्यासाठी आपलं वाद्यवृंद होतंच, त्यामध्ये तबल्यावरती तेजस मराठे, हार्मोनियम जितेश मराठे, पखवाज भूषणदादा गुरव, ताल आणि झांज आमचे इथले स्थानिक कलाकार उमेश चौधरी आणि तानपुऱ्यावरती कुंदन तावडे या सर्वांनी ही मैफिल सजवण्यामध्ये आपला हातभार लावला. आमच्या आनंद यात्री परिवारातर्फे मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. साहजिकच आपल्या या कार्यक्रमाला आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आणि माजी मंत्री गिरीश भाऊ महाजन, त्याबरोबर साधनाताई महाजन यांनी आवर्जून उपस्थिती लावली, त्याबद्दल आनंद यात्री परिवारातर्फे मी त्यांचेसुद्धा ऋण व्यक्त करतो. तहसीलदार शेवाळे साहेब, मुख्याधिकारी नगर परिषदेचे भोसले साहेब यांनीसुद्धा आपल्या या विनंतीला मान देऊन आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल आम्ही परिवारातर्फे आनंद यात्री परिवारातर्फे त्यांचेही ऋण व्यक्त करतो. आणि श्रोतृगण, सर्वात महत्त्वाचे, आपण आमच्या छोट्याशा आव्हानाला सुद्धा इतकी उपस्थिती दिली आणि शेवटपर्यंत हा कार्यक्रम सजवण्यासाठी आपण आलात. आणि त्याबरोबर आपल्याला या सुरांच्या मैफिलीला आपल्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे नेहमीच आमच्या विनंतीला मान देऊन चिरमाळे म्हणून उपस्थित असतात, त्यांचेही मी आपल्या परिवारातर्फे त्यांचे आभार मानतो. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.